गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी शिवानी पाटील एस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण डेलियान्स करंट अफेअर्स बघत आहोत आजची तारीख आहे चार डिसेंबर दोन हजार वीस तर बघूयात आजच्या ठळक चालू घडामोडी काय आहेत तर पहिला पॉईंट आहे चीनचे यान यशस्वीरित्या चंद्रावर ओके याच याच्याशी रिलेटेड पॉईंट आपण परवाच्या म्हणजे दोन डिसेंबरच्या लेक्चरमध्ये बघितलेला आहे तर त्याची त्याच्या पुढची माहिती काय आहे ती आपण इथे बघणार आहोत तर चीनचे यंत्रमानव म्हणजेच रोबोटयुक्त चंद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर अपेक्षित ठिकाणी मंगळवारी उतरले ओके तर चँग ई फायू हे यान यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचा चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने म्हटलेले आहे ओके याच्याशी आणखीन माहिती आपण मंगळवारच्या लेक्चरमध्ये बघितलेली आहे तर चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातील मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरण्या उतरण्यात चीनला यश येऊ शकते ओके तर चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी चीनचे मानवरहित यान गेल्या मंगळवारी चंद्राकडे रवाना झाले होते हे यान लॉंग मार्च फाईव्ह या प्रक्षेपकाच्या मदतीने सोडण्यात आलेलं होतं ओके तर गेल्या मंगळवारीच म्हणजे तीन डिसेंबर सॉरी दोन डिसेंबर रोजी चीनचे यांग लॉंग मार्च फायू हे यान मंगळावर सोडण्यात आलेले होते ते यान काल रोबोटयुक्त यान चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलेले आहे तर चँग ई फायू हे यशस्वीरित्या चंद्रावर उतरल्याचे चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेने देखील घोषित केलेलं आहे चीनच्या अवकाश कार्यक्रमातील हे मोठे यश असून त्यातून मानवाला यापुढील काळात चंद्रावर उतरवण्यात चीनला यश येऊ शकते या यामधून हे निश्चित झालेलं आहे ओके त्यानंतर चांग ई फायू ही अतिशय गुंतागुंतीचे चांद्र मोहीम असून त्यात अवकाश इतिहासावर भर देण्यात आलेला आहे गेल्या चाळीस वर्षाच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याची मोहीम राबवली जात आहे तर अमेरिकेने चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर देखील पाठवलेले होते आणि रशियाने देखील खडकांचे नमुने आणण्यासाठी मानवरहित मोहिमा राबवल्या होत्या ही अवकाशाने चंद्रावर जाऊन परत देखील आलेली होती ओके पण त्यामध्ये त्यांना यश आलेलं नाहीये तर चीनची मोहीम गुंतागुंतीची आहे कारण हे यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केल्यानंतर त्याचे लँडर व असेंडर हे भाग चंद्रावर उतरले असून तेथील खडकांचे जास्तीत जास्त नमुने गोळा देखील करणार आहे ओके तर चॅन ई फायू ही जी काही अतिशय गुंतागुंतीची चा, चांद्र मोहीम आहे त्यात त्यांनी अवकाश इतिहासावर भर दिलेला आहे आणि गेल्या चाळीस वर्षाच्या काळात जगात प्रथमच चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे चीनकडून आणि याआधीही अमेरिकेने आणि रशियाने चंद्रावर चंद्रावरील खडकांचे नमुने गोळा करण्यासाठी अवकाशवीर पाठवलेले होते ओके तर यानंतर आपण बघणार आहोत दिनांक दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या दिवशी रात्री भोपाळजवळील युनियन ओके तर जी काही भोपाळ वायू मध्य प्रदेशमध्ये झाली होती एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये त्या रिलेटेड ही न्यूज आहे तर बघूया त्याच्याशी रिलेटेड आणखीन काही महत्त्वाचे पॉईंट्स तर कर्बाईडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले पडले तर लाखो लोक त्याने प्रभावित देखील झालेले होते या दुर्घटनेच्या स्मृतीस देशास देशात दोन डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून पाळला जात आहे ओके तर दोन डिसेंबर हा राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून पाळला जातो तर तो कशाचा तर दोन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी जे भो भोपाळमध्ये वायुगळती झालेली होती तर या घटनेच्या स्मृतीनिमित्त स्मुरूत, दोन डिसेंबर हा सर्व देशभर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून पाळला जातो ओके तर औद्योगिक क्षेत्रात या घटनेची अव आठवण राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी जागृती पसरण्या पसरवण्यासाठी हा दिवस भारतात पाळला जातो तर औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे त्याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर इतर जीवसृष्टी नैसर्गिक स्रोत आणि हवामानरहित होत हवामानावरही होत आहे तर प्रदूषणाच्या दुष्परिणाम दुष्परिणामांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढावी यासाठी प्रत्येक स्तरावर विविध उपक्रम देखील राबवले जातात तर याची थोडक्यात यामागची पार्श्वभूमी काय होती हे तुम्हाला माहीत असेलच पण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसाठी मी इथे तुम्हाला सांगत आहे तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची त्याच्या द सेफ्टी अँड हेल्थ ॲट दी हार्ट ऑफ दी फ्युचर वर्क बिल्डिंग ऑन हंड्रेड इयर्स ऑफ एक्सपिरियन्सेस या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाडेत लोटणाऱ्या एकोणीसशे च चौऱ्याऐंशी सालच्या भोपाळ गळती गर, घटनेला शतकातील सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून देखील नोंदवण्यात आलेले आहे ओके okay, लक्षात घ्या परत एकदा सांगते तर संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचीच म्हणजेच आय एल ओ त्याच्या दी सेफ्टी अँड हेल्थ ॲट दी हार्ट ऑफ द फ्युचर वर्क्स बिल्डिंग ऑन हंड्रेड इयर्स ऑफ एक्सपिरियन्स या अहवालात हजारो लोकांना मृत्यूच्या दाढेत लोटणाऱ्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच्या भोपाळ वायुगोती घटनेला शतकातील सर्वात भीषण औद्योगिक घटना म्हणून देखील नोंदवण्यात आलेले आहे ओके तर मध्य प्रदेशाच्या राजधानीत युनियन कार्बाईड या कीटकनाशके वा बनवण्याच्या प्रकल्पात मिथाईल आयसोसायनेट म्हणजेच मीक वायूची गळती होऊन किमान सहा लाखाहून अधिक मजूर व परिसरातल्या रहिवाशांना देखील फटका बसलेला होता लक्षात घ्या युनियन कार्बाईड ही या कीटकनाश नाशक बनवण्याच्या प्रकल्पात मिथाईल आयसोसायनाईट हा पॉईंट महत्त्वाचा आहे मिथाईल आयसोसायनाईट वायूची गळती होऊन सहा लाखाहून अधिक मजूर व परिसरातील परिसरातील रहिवाशांना फटका बसला होता त्यात सरकारी आकड्यांनुसार पंधरा हजारांवर लोकांचा मृत्यू झाला होता आणि विषारी कण अजूनही अस्तित्वात आहे त्यामुळे हजारो पिढीत व त्याच्या पुढची पिढी श्वसनासंबंधित आजारांचा देखील सामना करत आहे त्याचा फटका अजूनही लोकांना बसत आहे ओके तर ही यामागची मुख्य पार्श्वभूमी होती ओके तर हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेलच यानंतर आपण बघणार आहोत यार्क किंग नटराजन नटराजनची भारतीय संघाकडून पदार्पण झालेलं आहे त्याच्याशी रिलेटेड इथे माहिती आपण बघणार आहोत तर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तमिळनाडूचा वेगवान गोलंदाज टी नटराजन याने भारतीय संघात पदार्पण केलेले आहे तर कर्ण कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरू होण्यापूर्वीच पदार्पणाची कॅप कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत देखील केलेलं आहे ओके तर याचा व्हिडिओ बी बी सी बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे टी नटराजन भारताकडून एक दिवसीय सामन्यात पदार्पण करणारा एकूण दोनशे बत्तीसावा खेळाडू देखील ठरलेला आहे ओके तर तिसऱ्या एक दिवसीय सामन्यात तमिळनाडूच्या वेगवान गोलंदाज टी नटराजन याने भारतीय संघात पदार्पण केलेलं आहे तर कर्णधार विराट कोहलीनं सामना सुरू होणार होण्यापूर्वीच पदार्पणाची कॅप देत नटराजनचं भारतीय संघात स्वागत केलेलं आहे ओके आणि याची माहिती बी सी सी आयने ट्विटरवर शेअर केलेली आहे तो व्हिडिओ शेअर करून आणि टी नटराजन भारताकडून एक दिवसीय सामन्यात पदार्पण करणारा एकूण दोनशे बत्तीसावा खेळाडू देखील ठरलेला आहे ओके तर भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण करणारा नटराजन तमिळनाडूचा पाचवा गोलंदाज आहे ओके आणि याआधी एकोणीसशे ब्याऐंशी ब्याऐंशी मध्ये टी आ, टी ए शेखर यांनी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केलेले होते ओके तर भारतीय संघात स्थान मिळालेला शेखर तमिळनाडूचा पहिला गोलंदाज होता त्यानंतर बी अरुण एकोणीसशे साली झाली टी कुमारन एकोणीसशे नव्याण्णव साली बालाजी दोन हजार दोन साली आणि नटराजनचं आता दोन हजार वीस साली भारतीय संघात पदार्पण केलेलं आहे ओके तर टी नटराजन हे भारतीय संघात तमिळना तमिळनाडूकडून सामील होणारा पाचवा गोलंदाज ठरलेला आहे आणि याआधी बी अरुण एकोणीसशे शहाऐंशी साली देन टी कुमारन एकोणीसशे नव्याण्णव साली आणि बालाजी दोन हजार दोन साली याची भारतीय संघात पदार्पण झालेलं आहे ओके तर दुबईत पार पडलेल्या आय पी एलच्या तेराव्या हंगामात नटराजन याने आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित देखील केलेलं होतं हैदराबादच्या संघाकडून खेळताना नटराजन याने आपल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघात स्थान मिळवलेलं आहे तर आय पी एलच्या सोळा सामन्यात नटराजन याने सोळा बळी घेतल्या आहेत या हंगामात सर्वाधिक यारकर नटराजनच्या नावावर आहेत आणि नटराजन याने आय पी एलच्या तेराव्या हंगामात जवळपास सत्तर यारकर देखील टाकलेले होते ओके तर ही सर्व आजची काही महत्त्वाच्या चालू घडामोडींचे का जे काही ठळक पॉईंट्स होते ते होते जर तुम्हाला आणखीन काही सजेशन सूचना वगैरे असतील तर त्या तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याच्या त्याच्यावर प्रयत्न आम्ही नक्की करू तसेच आणखीन तुम्हाला कोणत्या लेक्चर कोणत्या विषयावर लेक्चर सेरीज हवी असेल तर तीही नक्की आम्हाला कळवा आणि लेक्चर आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग